नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदवाला बातमीपत्रात स्वागत। बातम्या राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याच्या। नांदेड लोहा राष्ट्रीय महामार्गावरील कारेगाव येथील बोगद्याची उंची व रुंदी कमी होत असल्याने येथील स्थानिक नागरिकांना भविष्यात मोठी अडचण ठरणार असल्याने नागरिकांनी 6 महिन्यापासून काम बंद करून रस्त्यावर साखळी उपोषणाला बसले। त्यांच्या उपोषणाला मोठे यश। या बोगद्याची उंची व रुंदी वाढणार असून आणखी एक नवीन बोगदा होणार असल्याची घोषणा करण्यात आली। त्यामुळे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या मध्यस्थीने गावकऱ्यांनी हे साखळी उपोषण मागे घेतले। आज कारेगाव येथील मुख्य रस्ता त्या ठिकाणी छोटा बोगदा येत असत होता, त्याकरता गाववाल्यांनी जे उपोषणाला बसले, आज त्या उपोषणाला उपोषणाकरता लढा दिला, ते होण्याकरता लढा दिला, त्याला यश आलं आणि त्या यशाच्या आज उपोषणाची सांगता होणार आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपस्थित झालेले आपल्या कंधारचे SDO मंडलिक साहेब, तसेच प्रोजेक्ट मॅनेजर हायवेचे प्रोजेक्ट मॅनेजर स्वप्नील कासार, लोहा तहसीलदार मुंडे साहेब, लोहा पोलीस स्टेशन निरीक्षक उन्हाळे साहेब, श्रीनिवासराव गुरुजी, टी टीचे मॅनेजर बाकलेजी, त्यांनी उपोषण केलं। आज 6 महिन्यापासून लढा घेतला, बरसात बघितली नाही का, कोणी लोकांचा अगोदर सांगितलं होणारच नाही, म्हणजे तुम्ही काही केलं तर होणारच नाही म्हणून, पण त्यांनी जी सोपी नाही त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आज हे सगळे जे उपोषणाला बसले होते, मोतीराम बाबूराव मोरे, मोहन व्यंकटी मोरे, दत्ता रेशमाजी दिघे, रामेश्वर विठ्ठल मोरे, अनिल चंद्रकांत मोरे, बलिराम दामोदर किरवले, मालोजी शिशेराव, लक्ष्मणराव एकनाथराव मोरे, अशोक एकनाथ मोरे, चांदू दत्ता किरवले, शिवाजी व्यंकटी मोरे, कुंडली केरबा किरवले, रावसाहेब कंटीराम किरवले, राजू कंटीराम किरवले, व्यंकटी मालचुआ किरवले, त्याच्यामध्ये आपलं हे राहिलो अक्रम काय ना समस्त गावकर करा गेलं इथं मुक्रम माराकडी लाईट नाही होती, नाव कोणी थांबा थोडं, इथं कोणी बसलं असलं तर सगळे उपोषणार्थी आणि याच्या माग सर्व गावकऱ्याचा अधिकार, बसणारे तर सगळेच होते पण टेंट छोटा होता, त्याच्यामागे सगळं गाव बसले, गावाचे सगळे गावकरी मंडळी। आज आपण सुरूला आपल्याला खरोखर म्हणलं तर या ठिकाणी या गावाला अन्याय व्हायला, बाकलेजी कासाजी या गावामध्ये अन्याय व्हायला, वो ब्रिज यहां था, मग कुछ लोगों ने उधर चले का उसका तो छोड़ दो, पण आम्हाले जिल्हे के पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब बोलले, तुमको जितता होता रस्ता हो तुम मंगो मैं तुम्हारे पीछे हूँ, वो गिरणारे की टाइम आती ती बाकलेची ते पाण्याचा टाइम असतो, पण या गाववाल्याची चव्हाण साहेबाची मेहरबानी म्हणा, ते पडल्या नाही ना तिथे पूर घेता आला असता, पण राहिले क्या शुरू मे या ठिकाणी त्या ठिकाणी आपला हे सुरला नाही का 13.12 रुंदीचा होता आणि 6.88 म्हणजे 7.25 फूट उंचीचा झाला त्या बोगदा होता सुरला, त्याच्या प्रोजेक्टमध्ये सुरला होता। नंतर आपण 2 दिवस चक्रा मारल्या, नंतर आपल्या मागणीला त्यांनी काय केलं, जे 13.12 रुंद तेवढी ठेवली होती, नंतर 11.5 फूट त्यांनी उंच केलता, त्या हात ब्रिज केलता, पण या ठिकाणी सगळे गावकऱ्यांनी म्हणले बा आम्हाला याचं जमत नाही, आम्हाला तेवढं 20 फुटाची रुंदी पाहिजे होता, आपली 20 फूट रुंदीची मागणी होती। नंतर त्या ठिकाणी साहेब येऊन गेले, चक्रा मारल्या, तुमचं उपोषण चालू होतं, मी 2-3 वेळेस प्रोजेक्ट मॅनेजरला घेऊन आलो, याच्या अगोदर SP पाटील साहेबाला घेऊन आलो, ते दुसरं महाराष्ट्राचा आलो त्याला घेऊन आलो, त्यांनी सुद्धा म्हणले काही होत नाही, तो उत्तमच साडे 13 फूट 13.12 11.50 इतके मी तुमकडे येणं पडता, मग आपले नाही आले कासार साहेब कुणकुला याला आणून दाखिलं, याला आणून दाखल्यानं त्याला ते समजवलं विषय, इकडे 4 गावचा प्रवास सांगितला, 4 गावचा इथून जाणारा येणारा
इथे जाणारी गावाची गुरुजी म्हणल्यासारखं एक दिवस नाही की आपल्या याच्यामध्ये मिळणार आहे तालुक्यामध्ये गावामध्ये मिसणार आहे सिटी होणार आहे शाळा मुलं जाणं येणं हा मोठा अडचणीचा रस्ता आहे. त्या ठिकाणी कासा सबू समजा की बोल देत त्यानं समजल्यानंतर ते आपला सगळा प्रोजेक्ट जसं पाहिजे तसं 20 फूट त्यांनी 20 फुटाची मागणी केली होती 20 बाय 15 फूट केली होती ती त्याची मागणी केल्यानंतर दिल्लीतून ती आहे त्या ह्या ठिकाणी आपल्याला आता दुसरा ब्रिज तयार होणार आहे दुसरा बोगदा तयार आहे ते 15 फूट होणार आहे म्हणजे 15 फूट समजा की 15 फूट 11.5 फूट म्हणजे 6 इंचा चुल्या म्हणजे 15 बाय 11.5 फूट ह्या ठिकाणी दुसरा बोगदा आपल्याला या ठिकाणी दुसरा तयार होणार आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला लेखी पत्र व सगळं आपल्याला दिलेलं आहे त्याच्याकरता ह्या ठिकाणी मी सगळ्याचे आमच्या तहसील ऑफिस असा पोलीस ऑफिस असा आमच्या मंडळीक साहेब असा त्या सगळ्याचे ह्या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि आज गावाने बसले त्यांचेसुद्धा आज उपोषण उठाले आज आपल्या गावापुढे लाज वाढवती माझ्या मतदारसंघात आज 6 महिन्यापासून टेंट बसलेला आहे. मला येतं इकडे बघत इकडे बघत नव्हतो खाली मुली घालून जात होतो कारण लवकर होईना गेले आणि ते बसणारेसुद्धा उपोषणात इकडे बघत होते नवीन टेंट आणि टाकला बघले की तुम्हाला व्यवस्थित पुराणा होगा इथे फाटून गेले हरकत नाही. हे गाव का बहुत ज्यादा योगदान आहे यहाँ 33 गाव वाले जगह जी वाली इतनी बड़ी गलती करने के बाद भी बड़ा ब्रिज उधर लेने जाने के बाद भी यहाँ उसका एडजस्ट कर लिया यहाँ से ये गाँव वालों को तुम्हारे वजह से कसर भी ये गाँव वालों का बहुत ज्यादा योगदान है. बड़ी जमीन दी वाले 33 KU को और उनके गाँव को लाइट नहीं होने बोले लाइट नहीं बोले लाइट यहाँ से लाइट पूरे एरिया को जा रही मगर उनके गांव में लाइट नहीं को गए ना लाइट क्रेशर को जा रहा सर तुम्हारे क्रेशर को गए वाले तुम्हारे क्रेशर से सब गांव वाले अरे तुम्ही जोरात बोलण्याचं मी चांगलं बोलालो मुलांनी मारा लावशी देऊन काय तर या ठिकाणी या गावाल्यांचं मोठं योगदान आहे. मोठं ब्रिज जागी चांगलं चौरसचा मोठा ब्रिज पण आज छोट्यामध्ये आम्ही समाधान आहे. तर या गावातल्या छोट्या अडचणी असतात छोट्या मोठ्या अडचणी गावाल्याला गुद्दारकडे असेल जायला रस्ता पाहिजे जसा या गावामध्ये जाणारा उतार तसा रस्ता करून द्या इकडे जाणारा रस्ता तसा होत्या जिथे जिथे गावामध्ये रस्ते असतात छोटे छोटे अप्रोच रोड सब छोटे क्यों नहीं अप्रोच 10 फीट क्यों नहीं होते पूरे